पनवेल एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत शासनाचा विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना साहित्यांचा वाटप कार्यक्रम पनवेल पंचायत समितीमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. यामध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वाटप, पंचायत समितीत 10% आणि बालकल्याण अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्कार लेख लाडकी योजनेचे पहिल्या हप्त्याचे धनादेशाचे वाटप आणि महिला बचत गटांना विविध साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये मायरा नारकर, प्रियांशी मडवी, काव्या वाघमारे, दिव्यांशी गायकर, चार्वी लहाने, प्रीशा गायकर, शिवांशी पाटील, साईशा भालेकर, मायरा मदे यांना लेख लाडकी योजनेचा धनादेश वाटप, चिंद्रण येथील प्रणव महिला बचत गट आणि शिवाजीनगर येथील साई कृपा महिला बचत गटाला मसाला चक्की, माऊली स्वसहाय्यता महिला बचत गट शिवाजीनगर आणि प्रणव महिला बचत गटाला घरघंटी, दिया कडू, प्राची जगे, श्रेया कडू, अंतरा पाटील यांना सायकल, रजनी ठाकूर, निकिता जगे, नंदा ठाकूर यांना महिलांना पिको फॉल आणि शिवण मशीन, तसेच अंगणवाडी सेविका पुरस्कार संजीवनी सुकले, छाया वास्कर, सुवर्णा बार्शी यांना, तर जयू माळी, तृप्ती पाटील, वनिता पाटील यांना अंगणवाडी मदतनीस पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. जयश्री चोरखे, सुवर्णा भिंगारकर, सुवर्णा बार्शी, अक्षदा पाटील, उन्नती पाटील, सुभद्रा भोपी, सुशीला कोळी, सरिता कोळी, रंजना पवार, शोभा मोरे, संगीता शेलार, वृंदा झुमलेदार, अपर्णा पवार, नीता वाघमारे, रुपाली पाटील, सुजाता म्हात्रे, शर्मिला म्हात्रे, शैला नावडेकर, कल्पना कलोते, संध्या भालेराव, अस्मिता खुटले, अनिता ठाणगे या अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वाटप करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, गट विकास अधिकारी संजय भोये, देवांग सर, प्रकल्प अधिकारी प्रवीण पाटील, चिंद्रण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच कमला देशेकर, महिला अध्यक्षा योगिता देशेकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते. 2014 आधी भ्रष्टाचार इतका टोकाचा होता की त्यावेळेला लोक राजकारण्यांना शिव्या घालायचे, राजकारण्यांच्या नावाने मोटर बोलायचे की नको ते राजकारण, तुमच्याकडे सेवा. आज आम्ही गावात असू दे, शहरात असू दे, देशात असू दे, देशाच्या बाहेर असू दे, आज आमची प्रतिष्ठा वाढली. कारण मोदी पंतप्रधान आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा कारभार चाललाय. आज हा सगळा कारभार या ठिकाणी आपल्या सर्वांपर्यंत या योजना पोहोचवण्याच्यासाठी शासनाचे अधिकारी प्रयत्न करतायत. आम्ही सर्व आमच्या परीनं जे काही आम्हाला काम करतायत ते करण्याचा प्रयत्न करतोय. पण हे सगळे यशस्वी केव्हा होईल? जेव्हा तुमच्यापर्यंत, तुमच्या मार्फत हे चांगल्या पद्धतीनं पोहोचवता येईल. आज मला खरोखर अभिमान आहे पनवेल पंचायत समितीचा की सलग 3 वर्ष त्यांनी पहिलं पारितोषिक मिळवलेलं आहे. मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी सर्व अंगणवाडी सेविकांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की एकीकडे मुंबईला जवळ आहोत आपण, त्यामुळे वेगवेगळ्या आव्हानांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. पण त्या आव्हानांना तोंड देत देत आमच्या सर्व अंगणवाडीच्या सेविका काम करतायत. तुमच्या पगाराचा वेगवेगळ्या वेळेला विषय निर्माण झाला. अनेक वेळेला यामध्ये मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी पहिल्यांदा पगार वाढवला. पुन्हा अशा पद्धतीच्या मागण्या आल्या तर मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या वरती असलेला कामाचा भार आणि त्या तुलनेनं तुम्हाला मिळणारं मानधन या बाबतीमध्ये आपल्या अपेक्षा जास्त आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या अपेक्षानुरूप आपल्याला हे मानधन मिळावं या अनुषंगाने देखील तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आमदार या नात्यानं मी तुमच्या बरोबरीनं काम करत राहणार आहे.